सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार। तर बऱ्याच दिवसात ना आम्ही दोघं बसलो आहे आणि बरेच जण म्हणले की ही जी आई एवढी कठोर कशी झाली, म्हणजे माझी सासू हिच्या वडिलांचं ऑपरेशन झालं, दुसरं ऑपरेशन झालं तरीसुद्धा स्वतःची बायको बघायला आली नाही। मग मला बऱ्याच कमेंट आल्या अशी कशी हिची आई एवढी कठोर कसं काय, नक्की काय भानगड, काय खुलासा काय झाला? आज जवळजवळ 2 वर्ष झालं, 2 वर्ष झालं। मग ह्यांनी जन्माला येऊन चूक झाली का जन्माला तिने घालून तिची चूक झाली हेच काय माहीत नाही। कमी कमी लेकराचा तरी विचार करायचा, नवऱ्याचा नका कराना। तर कुठं आहे, काय, कधी कॉल केलता ती मोबाईल घे। आता आपण लाईव्हमध्ये कॉल करून विचारणार आहे कुठे आहेत काय, असं काय नाही, बघूया आपण कुठे आहे ती। तर हिजी आईला कॉल करतो आणि बघतो काय म्हणतात कुठे। मी काय बोलत नाही, मी पहिल्यापासूनच बोलत नाही। इथून ज्या वेळेला दगा देऊन गेल्या घरात आणलं होतं आणि हिजा भाऊ बोलून घेतला होता इथं मी, तर त्यांनी लई रिक्वेस्ट केली। तर ती डोक्यावर हिजी हात ठेवला, त्याच्यात ठेवला, शपथा घेतल्या, म्हणली माघारी येते, फक्त मला 1-2-3 दिवसाचा वेळ द्या की माझं सामान वगैरे तिकडलं काय असेल ते मी घेऊन येते, मला तिकडलं व्यवस्थित लावू द्या, मग मी येते। त्या शब्दार खातीर मी सोनूला सांगितलं आहे बाबा मेवण्याला कुठतरी माणसाने माणुसकी दाखवा, एवढं पण कठोर नको, विश्वास ठेव म्हणलं जन्मदा ते आई आहे। पण ही आई का काय ही परत मलाच आता म्हणजे डोक्याच्या बाहेरची केस आहे थोडक्यात। गेली ती गायब तिकडं झाली, तर कधी कॉल आलता ह्याच्या आधी? हां सोनू हे तर आलता त्या वेळेला असाच केलता कॉल, त्या टायमाला काय म्हणली तुला? शेजारी म्हणून सांगू नको, फक्त विचार की बाबा नाही सांगत काय विचारत कुठे आपाचं ऑपरेशन झालं म्हणा बापाच सांगितलं मी त्या दिवशी। काय म्हणले? काय नाही म्हणते, काहीच नाही म्हणते। ऐकू दे येणार आहे का नाही कुठे काय बघू दे की आवाज तरी ऐकू दे युट्यूब फॅमिली कळू दे तरी म्हणजे परत म्हणू द्या आपण तुम्ही लावा आमच्या उचलत्यात तुम्ही पण लावा तुमचं उचलन बघू दे लव बर लव लव मी काय बोलत नाही ऐका मित्रांनो। आता तिची आई काय म्हणती कुठे 2 वर्ष झालं का गेली बरंच बोल तुला यायचं आहे ना त्या पोराची विचार कर का तू गायब झाली हा समजा बोलायची हे तर पुरत लावलाय कॉल पुढे हॅलो काय करते झोपले का ग काय नाही का दुखतय काय नाही मग अशीच झोपले फोन नाही केला काय नाही होय का किती दिवस झालं फोन नाही मी केलता तेव्हाच तू उचलला हात बरोबर आहेत का आहेत बरेच की रे दोघं गेल्या शाळेत दुर्गा झोपली काय दुखत काय नाही अशी का बोलते मग बरी का तू जेवली वगैरे नाही जेवले आणखी काय म्हणले काय अजून म्हटल काय नाही म्हणलं फोन करावं कितले दिवस झालं फोन केलेला शूटिंगच्या टाइम भेटत नाही तू तर करत नाही मला कामावर नाही भेटत टाइम पण वाटत कधीतरी करावं पण नको वाटत परत का ग माझ्या मोत्रात कशाल तुम्हाला कशाचा परत मला नको आई कुठं घुमलत फिरती परत लेकरला फोन करते काय तिचा फोन देतो फोन करायचा काय म्हणले काय तिची गरज आहे फोन करायची कोण म्हणलं कशाला उगवत कोणाला पटतय नाही पटतय
कसे आपले अपंग पाहिलेलंच बरं. जेवली का? नाही काय काम करते तिथं? हे आहे करायचं काहीतरी पोटाला, आपल्या जगायचं म्हणजे काही दिवसांनाच जाते. काय करते? जाते कामाला कुठं? कसलं काम? रानातलंच करते, कधी हारांचं करते कधी रानातलं करते. रान पण आहेत का तिथं? हो आहेत. होय. अगं नाव तरी सांग की आम्ही तरी येतो तिकडं. गावाचं नाव तरी सांग कुठं आहे. नको मला कोण नको, लांबच बोला बस. काय थोडे तू दिवस ये झाले मग, तू ये. कशाला तुझ्या नवऱ्याला नाही आवडत, आलेलं गेलेलं कशाला यायचंय? माझे मत त्रास नको गो कोणाला. तुला कोण म्हणलं आवडत नाही? नको. तुला कोण म्हणलं? मला कोणी का म्हणा पण नको आहे मला. आम्ही म्हणलंय का येऊ नको तुला? नाही नाही बरी, माझं सुख मग सुख बी सांगा, दुःख बी सांगा माझं मला. हॅलो, ये मग इकडं बारामतीला. नको बाई आता नाही मला टाइम आहे, मला आता लई काम आहे. परत एक काम झाल्या बघायला एका दिवशी यायचं झालं सांगा. सोनू पण तिकडच आहे सावडेला. हा हाय की केलता काय फोन? केलताच नाही, गेल्या 2-3 दिवसात मला फोन. मला म्हणलं ती कसलं निघालंय बहिणीचं ते भरायचं का, म्हटलं नाही मला नाही काय करायचं. होय केलता का? मला जात तिकडं पण जायचा 20 तारखेला शाळेत साताऱ्याला. म्हणलं येचिन. बरं बघू. काय त्या आपाचं ऑपरेशन झालंय तिकडंच येते. किती दिवस झालं? 1-2-3 आठवडा झालं. त्यांची पुण्य केलेली त्यांची फळ, पुण्याचं मार्ग आहे त्यांचं, त्यामुळे होणार ना ऑपरेशन. पुण्य भरपूर केलेली आहे. ये की तू इकडं कशाला जात आहे? तुला कुठं? आम्ही म्हणलो येता तू आवडत नाही येत आलेली. आम्ही कुठं म्हणलो? ती म्हणल्यात का? मी म्हणले तुला नको जाऊ दे बघ. एखादी पोरांच्या पोरांसाठी एखादी पोर वगैरे. बरं हॅलो. हा काय नाही मोदी, तुला बरं नव्हतं वाटतले? आता घरी आहे का? हो घरी जायते थोड्या वेळ. गावाचं नाव का सांगत नाही कुठं आहे ते? किती दिवस झालं? तू काय म्हणली होती सांग परत. काय करू सांगून दिलं ना तुम्हाला का? आम्ही तिथं येऊ नाही असं वाटत का तुला? हो कारण माहिती सगळ्या लोकांना सांगितले ना मी आणत आहे, मला कोण नाही. होय. हो परत आल्या परत माझी राहायची पंचायत होईल जिथे मी राहते तिथे सगळ्या लोकांना माहिती की मला कोण नाही. कुठं राहते तू? कुठं राहते? परत तिला कोणते मी कुठनं उभं राहिले आणि कोण यायचं तुम्ही माझी झाकलेलीच बरी. सांगायचंच ना आहेत म्हणायचं फरक आहे कोणीतरी. तुझा नवरा नाही बाय बसायचा लगेच चिडीवन. आता तू म्हणते सगळ्याला सांगितलंय मला कोणी नाही, आल्या म्हणायचं आहे दुसरंच कोणीतरी. नको सांगू कोण आहे ते. मग नाही घेत विडो. नको जाऊ दे मिटिंग एखाद्या दिवशी लेकरांना बघायला. बघा वाटलं मला सगळं पूर्ण. ये की मग, तुला कोण नाही म्हणते का यायला? तूच येत नाही, फोन पण करत नाही 2-2-3-3 महिने. तुम्ही कामात असता ग? मग उचलं मिस कॉल दिसला उचलत जाईन की कधीतरी. का करायचीच नाही माघारी? हा हाय ग. हॅलो काय जरी का तू? हॅलो आजार आहे का? काय दुखतंय का? मग बर कधी येते मग? याच्या टायमाला सांग मग.
ठेव. तिने बघितलं आता बघत असते, बघत असते बघा का ना, म्हणून यासाठीच फोन केलता का. व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की बाबा बरेच दिवस झालं की ओरिजिनल मध्ये की सासूबाई कुठे आहेत नक्की. एवढ्यावर तरी तुम्हाला लक्षात आलं की बाबा आहे, लेकरांची थोडीफार काळजी आहे, कॉल उचलत्यात, रिप्लाय तरी देतात, बरे आहे. एवढा आवाज जरी ऐकला तरी लेकर आपलं तपलं ती कामात मग्न खुश. आणि तिने इकडनं लेकरांचा आवाज ऐकलं व्हिडिओच्या माध्यमातून, ही तर फॅमिली आमची बघतीच आहे तिकडलं काही गोष्टी, पण मी इकडनं सांगत असतोय, बघत असते, समजा व्हिडिओ बघते. आता म्हणलं ऑपरेशन झालंय सासऱ्याचं, म्हणते जय ते कर्माची फळ, बरोबर, किडण्या फिण्या नाही काढल्या, कुठनं फाडलं नाही खाल्लं वरनं, नॉर्मल झालंय ती कर्माची फळं म्हणले. असू द्या, चलत राहते. शेवटी ज्याचं कर्म त्यासोबत, किती जवळ जाऊन किती पोटचं असलं तरी कोणी कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही, जे त्याला सोसायचं आहे. म्हणजे की ही जी आई आहे कुठेही सांगत नाही पहिल्यापासून, आता जी ऐकलं तसंच बोलणं, सारखं तसं तेवढंच बोलणं, दुसरं काय नाही. आणि लय बोलायला लागलं की फोन कट करायचा, आणि मी मिळली मग समजायलाच, माझं कोण नाही, फोन पण करू नका असलं बोललं समजायलाच. हिला पण ते त्या तर साडू भाऊनी ते मेहुनीन विषय सोडून दिलाय, पण ही जरा हिला जीभ रेटत नाही, म्हणून ही आपली व्यवस्थित बोलती मावळ की, म्हणून हिचं कॉल उचलते, जे आडव बोलून त्यांचा विषय कट. आज 2-2.5 वर्ष झालं तर अशी ही भानगड आहे. तर म्हणलं चला, आज बऱ्याच मला कमेंट आल्या, बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की बाबा सासूबाई कुठे आहेत, एवढ्या का कटरू झाल्यात, आणि त्यांचं काहीतरी कुठे आहेत काय ती कळवा. तर आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं, तुम्ही ऐकलं तर आहेत. तर चला व्हिडिओ मोठा होतो, इथंच थांबतोय मी.